आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाने कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरणात एकशे पन्नास कोटींचा महत्वाचा टप्पा आज पार केला आज तीस लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आज ब्याण्णव हजार पाचशेहून अधिक केंद्रांवर लसीकरण सुरू होतं दरम्यान देशभरात गेल्या चोवीस तासात कोविडचे एक लाख सतरा हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून बाधित सक्रिय रुग्णांची एकूण संख्या तीन लाख एकाहत्तर हजारांच्या वर गेली आहे नागपुरात आज पाचशे त्र्याण्णव नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली तर ऐंशी रुग्ण संसर्गमुक्त झाले सध्या शहरात एक हजार सातशे एकोणऐंशी सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत ई e गव्हर्नन्सशी निगडीत चोवीसाव्या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे इंडिया टेक एड डिजिटल गव्हर्नन्स इन पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड ही दोन दिवसीय परिषदेची संकल्पना आहे निवडणूक आयोगानं आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारांना अधिक खर्च करण्याची मुभा दिली आहे मोठ्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी एका मतदारसंघात सत्तर लाखांऐवजी पंच्याण्णव लाख रुपये खर्च करता येतील यात महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे छोट्या राज्यांमध्ये लाखांऐवजी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करता येतील एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येऊन एसटी सुरू करावी त्यानंतर आपण त्यांच्याशी तात्काळ चर्चा करू आणि कारवाईबाबतचा निर्णय घेऊ असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे ते आज सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते यापूर्वीही एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागं घेण्याचं घोषित केलं होतं मात्र तरीही कर्मचारी रुजू झाले नाहीत त्यामुळे सध्या तरी कारवाई मागं घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्यात येतो यावर्षी जिल्हा प्रशासनानं विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रीय मतदार दिनाच्या उत्सवाकरिता केलं आहे यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं जिल्ह्यात एक लाखावर मतदार वाढले आहेत मात्र अठरा वर्षांवरील कोणताही नागरिक मतदान यादीत नाही या असं होऊ नये यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचं आवाहन नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केलं क्रीडा आणि युवक सेवा संचालनालया अंतर्गत उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा यांच्याद्वारा विभागीय क्रीडा संकुल कोराडी रोड मानकापूर इथं ऑनलाईन आभासी पद्धतीनं राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी कलाकार आणि स्पर्धकांना शुभ संदेश देऊन केलं नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या अकरा तारखेपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार